24 या चळवळी अंतर्गत आपल्याला काही पुस्तकांचे वाचन करायचे तर पुस्तक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्या लायब्ररीत आहे. तिथं जे स्वावलंबन आहे, तिथं पहिले बेडरूम आहे, ज्या त्या मुलींनी आपल्या आपल्या वयोगटाप्रमाणे पुस्तक वाचायचे. याचं जे मूल्यमापन होणार आहे ते 10 गुणांसाठी होणार आहे. तुम्ही विषयाची निवड आणि मांडणी कशी केली त्याच्यासाठी आपल्याला 3 गुण आहे. याचं आकलन आणि अभिव्यक्ती, आकलन म्हणजे मला या पुस्तकातलं काय समजलं आणि तुम्ही सगळ्यांना काय सांगणार आहे, या पुस्तकातून काय बोध घ्यावा याला म्हणायचं आकलन आणि अभिव्यक्ती. त्याच्यासाठी 5 गुण आहेत. तर हे मुद्दे मी फळ्यावर आता तुझ्या मुलींना मिळेल लावणार आहे. तुमच्या मुलीत तुम्ही लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ. तर या ठिकाणी पुस्तकाचं मुखपृष्ठ हे आहे बघा, जय स्वावलंबन पहिले भेटू हे मुखपृष्ठ आहे आणि पाठीमागचं पेज आहे याला काय म्हणायचं मलपृष्ठ. या मलपृष्ठाचं तर मुखपृष्ठ मलपृष्ठ अंतरंगात काही चित्र दिलेले असतील. इथं सुद्धा सुंदर सुंदर पहिले भेटू इथे सुंदर चित्र दिलेले आहे. या चित्राच्या संबंधी आपण आपलं मत व्यक्त करायचं, आपल्या